आज तरुण बेरोजगार आहे त्यांना खा काम नाही आहे अशिक्षित असो शिक्षित असो ग्रॅज्युएट झालेले असो किंवा एम ए बी एच्या डिग्र्या घेतलेले असो किंवा इंजिनिअरिंग असो बी एस सी एम एस सी केलेले असो सगळे तरुण बेरोजगार आहेत त्यांना हाताला काम नाही आहे आणि त्यासाठीच आम्ही मागणी करतो आहे की प्रत्येक हाताला काम द्या नाहीतर खुर्च्या खाली करा मित्रांनो आता गेल्या काही दिवसाअगोदरची गोष्ट आहे उत्तर प्रदेश म्हणजे तीनशे अडुसष्ट पदासाठी ज्यावेळेस जागा निघाल्या होत्या त्यावेळेस त्या जागेमध्ये जवळजवळ तेवीस लाख अर्ज आले होते आणि त्या तेवीस लाखामध्ये बरेच असे मुलं होते जे पी एच डी केलेले होते आणि एम फिल आणि एम एवालेसुद्धे होता सुद्धा होते मित्रांनो याच्यामध्ये लक्ष देण्यासारखा मुद्दा हा आहे की ही भरतीच मुळात शिपाईपदासाठी होती आपल्याला माहीत आहे की एकाहत्तर बहात्तर वर्ष आपल्याला स्वातंत्र्य होऊन झाले पण बेरोजगारीची समस्या काही संपताना दिसत नाही आहे आणि आम्हाला असं वाटतं की रोजगाराचा अधिकार हा मूलभूत अधिकार व्हावा आणि तो संविधानामध्ये ते सामील करण्यात यावा जेणेकरून सरकारची जबाबदारी राहील की रोजगार देण्याची आम्ही मागणी करतोय की तीनशे पासष्ट दिवस रोजगार प्रत्येकाला द्या शिक्षित असो अशिक्षित असो स्त्री असो पुरुष असो जे काम करण्यालायक आहेत त्यांना रोजगार सरकारने द्यायची जबाबदारी घ्यावी दुसरं जर रोजगार देता आला नाही सरकारला तर सरकारनं दहा हजार रुपये रोजगार भत्ता द्यावा एकीकडे आपण असं सांगतो की पूर्ण जगामध्ये सगळ्यात जास्त युवा तरुण लोकसंख्या असलेले देश म्हणजे भारत पण दुसरीकडे बेरोजगारीसुद्धा आपल्या देशात आहे हे सुद्धा आपल्याला तेवढ्याच जोराने मान्य करावं लागेल मित्रांनो त्यामुळे आम्ही भगतसिंग राष्ट्रीय रोजगार गॅरंटी कायदा लागू करण्यासाठी हे अभियान छेडलेलं आहे बेरोजगारी वाढते याचं कारण असं नाही की देशामध्ये उद्योग उद्योगधंदे नाहीत उद्योगधंदे आहेत पण ते उद्योगधंदे नफ्या तोट्यासाठी चालवले जातात